गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग 11वीची तासिका घेणार आहोत आणि विषय आहे समाजशास्त्र। मागील तासिकेमध्ये आपण समाजशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि त्या प्रकरणाचं नाव होतं पाश्चात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञाचे योगदान। हे आपल्या युनिटचं किंवा आपल्या प्रकरणाचं काय होतं, नाव होतं। मागील तासिकेमध्ये आपण पाश्चात्य विचारवंत यांच्याविषयी माहिती पाहिली। ते पाश्चात्य विचारवंत कोणते तर ऑगस्ट कांत आणि कार्ल मार्क्स यांच्याबद्दल आपण मागील तासिकेमध्ये माहिती समजून घेतलेली आहे। आता आपल्याला या तासिकेमध्ये भारतीय समाजशास्त्रज्ञाचे कशा प्रकारे योगदान लाभलेले आहे ते पाहायचं आहे। तर भारतीय समाजशास्त्रामध्ये अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे ग्रंथ मांडून समाजशास्त्राविषयी आपले मत व्यक्त केलेले आहे। मग ते समाजशास्त्रज्ञ कोणते तर इरावती कर्वे, एम एन श्रीनिवास, जी एस दुर्वे हे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे योगदान लाभलेले आहे। तर चला आपण आता एका भारतीय समाजशास्त्रज्ञाविषयी माहिती पाहूया। तर आपले पहिले समाजशास्त्रज्ञ आहे डॉक्टर जी एस दुर्वे। यांचा जन्म 1893 मध्ये झाला। त्यांचं संपूर्ण नाव गोविंद सदाशिव दुर्वे हे होते। ते समाजशास्त्रज्ञाचे आद्यजनक म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यांनी 1952 मध्ये इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटी या नावाचा त्यांनी काय लिहिला, ग्रंथ लिहिला आणि त्यांनी अनेक संस्कृतीचा अभ्यास केला। त्यापैकी भारतीय संस्कृती एक त्यांचा अभ्यासाचा विषय होता। त्यांनी भारतीय संस्कृतीविषयी सखोल असं अध्ययन केलेलं आहे। तर चला त्यांनी मग भारतीय संस्कृतीमध्ये अध्ययन करत असताना कशाला महत्व दिलेलं आहे तर जाती व्यवस्थेचा त्यांनी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे। जाती व्यवस्था, भारतातील जाती व्यवस्था आणि नातेसंबंध यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। तर त्यांचा पहिला मुद्दा आपण पाहत आहोत की डॉक्टर दुर्वे यांचे भारतीय जाती व्यवस्थेचे विश्लेषण, म्हणजे त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेचे विश्लेषण कशा प्रकारे केलेले आहे। विशेष करून त्यांनी अनुसूचित जमातीचा अभ्यास केला आणि अनुसूचित जमातीचा अभ्यास त्यांनी सामान्यतः आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केला। त्यांनी विशेषतः अनुसूचित जमातीवर ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ऐतिहासिक, प्रशासकीय आणि सामाजिक या घटकावर भर दिला। त्यांनी आदिवासी जमातीतील जे महादेव कोळी, म्हणजे महाराष्ट्रातील ही जी महादेव कोळी ही जमात होती या जमातीचा त्यांनी अभ्यास केला। आता आपण पाहिलं की भारतीय समाज हा 3 समुदाय मिळून बनलेला आहे। एक म्हणजे आदिवासी समुदाय, दुसरा म्हणजे ग्रामीण समुदाय आणि तिसरा म्हणजे शहरी समुदाय। तर या अनुसूचित जे आदिवासी समुदाय आहे यांचं अध्ययन हे दुर्वे यांनी केलं। आता ही जे आदिवासी समुदाय म्हणजे काय तर जे जंगलात, दऱ्या, खोऱ्यात राहून काय करतात, वास्तव करतात त्याला आपण आदिवासी जमात असे म्हणतो। आणि हा आदिवासी जमात प्राचीन काळापासून त्यांच्यामध्ये शैक्षणिक अभाव किंवा अंधश्रद्धेचं प्रमाण हे जास्त आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीपासून आदिवासी संस्कृती ही वेगळीच राहिलेली आहे हे आपण शिकत आलेलो आहो आतापर्यंत। तर आता आपल्याला काय पाहायचं आहे की मग त्याकडे काय होत होतं तर भारत सरकार आणि मानववंश शास्त्रज्ञ यांनी यांना आदिवासींनी संरक्षण द्यावं असं मान्य केलेलं होतं। तर राष्ट्रवादी मंडळ त्याला काय करत होता, विरोध करत होता। म्हणजे मानवशास्त्रज्ञ भारत सरकार आदिवासींना हिंदू संस्कृतीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु राष्ट्रवादी मंडळ त्याला विरोध करत होता। म्हणून काय झालेले या काळात दोघांमध्ये संघर्ष चालू होता। त्याच वेळी जे दुर्वे आहे त्यांनी आदिवासीवरील प्रबंध काय केला,
प्रकाशित केला आणि आदिवासीचे हिंदूकरण व्हावे याच्यावर त्यांनी जास्त भर दिला. म्हणजे आदिवासीचे हिंदूकरण ही प्रक्रिया भारतामध्ये चालूच होती तेव्हा सुरे यांनी आपला जो आहे प्रबंध काय केलेला आहे, प्रबंधाला सुरुवात केलेला आहे, प्रकाशित केलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की आदिवासी जमातीमध्ये जे गणेश, काली, शिव हे आदिवासींचे दैवत आहे, या आदिवासीच्या दैवतींनाच हिंदू संस्कृतीप्रमाणे विष्णू, ब्राह्मण आणि इंद्र हे जे देवता आहेत हिंदू संस्कृतीचे, त्याचप्रमाणे आदिवासी संस्कृतीतील जे आता आपण पाहिलं गणेश, काली, शिव यांना देखील देवताचं काय देण्यात यावं, स्थान देण्यात यावं, असं तुरे यांचं काय होतं, मत होतं. म्हणून त्यांचं म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, हिंदू संस्कृतीमध्ये हळूहळू आदिवासी संस्कृती सामील होत होती किंवा सहभागी होत होती. तर आत्मवाद, कुल प्रतीकवाद आणि निसर्गवाद या आदिवासी ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनाचा भारतीय संस्कृतीनी स्वीकार केलेला आहे. त्यांनी जे आहेत भारतीय संस्कृतीमध्ये ते स्व इच्छेने सामील झालेले आहे. कोण? तर ही आदिवासी जमाती ही भारतीय संस्कृतीमध्ये स्वइच्छेने सामील झालेली आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे कोणते? तर ताना भागवत, विष्णू भागवत, कबीर यांनी या पंथांनी काय केलेलं आहे, तर आदिवासी संस्कृती ही भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये सामील करून घेण्यासाठी किंवा सहभागी करून घेण्यासाठी विशेष काय केलेले होते, प्रयत्न केलेले होते. म्हणून शेवटी काय झालेलं आहे, शेवटी मग आदिवासी संस्कृतीला हिंदू संस्कृतीमध्ये सामील झाली किंवा सहभागी झाली आणि ते स्वतःला हिंदू मानू लागले. अशा प्रकारे काय केलेलं आहे, धुरे यांनी भारतीय जमातीचे विश्लेषण केलेलं आहे. त्यांचा दुसरा मुद्दा आहे तर डॉक्टर धुरे यांचे भारतीय जाती व्यवस्थे संबंधी विचार. त्यांनी भारतीय जाती व्यवस्थे संबंधी विचार मांडलेले आहे. त्यांनी 1932 मध्ये कास्ट अँड रेस इन इंडिया, काय कास्ट अँड रेस इन इंडिया नावाचा त्यांनी काय लिहिलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये जाती व्यवस्था आणि नाते संबंध याचं काय केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे. त्यांनी ऐतिहासिक, तुलनात्मक आणि एकात्मता यावर काय केलेलं आहे, भर दिलेला आहे. आणि जाती व्यवस्थेचं त्यांनी काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. त्यांचं जे जाती व्यवस्थेविषयी जे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अंतविवाह. अंतविवाह म्हणजे काय, तर जातीतल्या जाती विवाह, अंतविवाह हे त्यांच्या जाती व्यवस्थेचे काय होते, वैशिष्ट्य होते. आणि त्यांनी भारतीय समाजे ही जी जाती व्यवस्था आहे ती भारतीय समाजातील एक ज्वलंत काय होती, समस्या होती. अशा प्रकारे धुरे यांनी भारतातील जाती व्यवस्था आणि नातेसंबंध यांचे कास्ट अँड रेस इन इंडिया या ग्रंथामध्ये काय केलेलं होतं, विश्लेषण केलेलं होतं. अशा प्रकारे हे डॉक्टर जी एस धुरे यांच्या विषयी आपण काय पाहिलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. जे एम एन श्रीनिवास हे जे विचारवंत आहेत ते तुम्हाला अभ्यासामधून कट करण्यात आलेले आहेत. तर आता आपण समोरचे जे विचारवंत आहेत ते पाहू. तर समोरचे विचारवंत आहे इरावती कर्वे. हे पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म 1905 मध्ये झाला. त्यांनी किनसिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या नावाचा काय लिहिला, ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय जे नाते संबंध आहे, म्हणजे भारतामध्ये जे नाते संबंध आहे याचं अतिशय सूक्ष्म म्हणजे थोडक्यात काय केलेलं आहे, त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. कोणत्या ग्रंथामध्ये, तर किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारतातील नातेसंबंध ही त्यांची संकल्पना होती आणि त्यांचं सूक्ष्म असं विश्लेषण ह्या इरावती कर्वे यांनी केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, तर भाषिक आशय व
वर्तन दृष्टिकोन वारसा हक्काचे नियम विवाह यांचे काय केलेले आहे विश्लेषण केलेले आहे या ग्रंथामध्ये। त्यांनी काय म्हटलेले आहे की भारतातील जे नातेसंबंध आहेत ते भौगोलिक घटकानुसार आणि भाषिक घटकानुसार काय होत असतात बदलत असतात। आता भौगोलिक घटक म्हणजे काय कोणते तर उत्तर मध्य दक्षिण आणि पूर्व हे कोणते आहे तर हे भौगोलिक काय आहे घटक आहे आणि भौगोलिक घटकानुसार म्हणजे घटक राज्यानुसार काय होत असतात नातेसंबंध हे बदलत असतात। आता भाषिक घटकानुसार कोणते तर इंडो युरोपियन द्रविडियन अशा प्रकारे जे देश आहेत त्याच्यानुसार भाषेनुसार किंवा ह्या भाषेनुसार सतत काय होत असतो बदल होत असतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञ यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे। पहिले समाजशास्त्रज्ञ आज आपण कोणते शिकलो तर गोविंद सदाशिव धुर्वे हे समाजशास्त्रज्ञ आपण पाहिले आणि त्यांच्याविषयी माहिती पाहिली। त्याच्यानंतर दुसरे विचारवंत आपण कोणते पाहिले तर इरावती कर्वे आणि इरावती कर्वे यांचे भारतातील नातेसंबंधाविषयी विचार आपण पाहिलो। तर अशा प्रकारे जे भारतीय समाजशास्त्राला जे पाश्चात्य विचारवंतांचे योगदान आती आणि भारतीय समाजशास्त्रज्ञाचे योगदान कशा प्रकारे लाभलेला आहे याचा अभ्यास आपण या युनिटमध्ये केलेला आहे। पाश्चात्य विचारवंत कोणते कोणते शिकलो आपण तर ऑगस्ट कांट आणि कार्ल मार्क्स। भारतीय समाजशास्त्रज्ञ आपण कोणते शिकलो आज तर डॉक्टर गोविंद सदाशिव धुरे आणि इरावती कर्वे। अशा प्रकारे पाश्चात्य विचारवंत आणि भारतीय विचारवंत यांचे समाजशास्त्राला योगदान लाभलेले आहे। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहून भारतीय समाजशास्त्रज्ञाचे विश्लेषण केलेले आहे आणि हे युनिट आता आपलं संपलेलं आहे। नंतरच्या तासिकेमध्ये आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहोत। थँक्यू।